हेलो डियर स्टूडेंट्स, हाउ आर यू? वेलकम टू आवर अनलॉक विद्यार्थी यूट्यूब चैनल। एंड टुडे इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न आवर मैथमेटिक्स ऑफ आवर स्टैंडर्ड 4। लेट्स स्टार्ट। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर थर्ड लेसन, एडिशन। एंड इन दिस वीडियो वी आर हैविंग आवर रिविजन। Solve the following sums. We have the first sum here. 342 plus 123. Let's solve it. 2 plus 3. Answer is 5. 4 plus 2. It is 6. And 3 plus 1, it is 4. Our answer is 465. ही बेरीज कशी करायची हे आपण पूर्वी शिकलेलो आहोत, तरी देखील आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। जो खाली दिलेला अंक आहे त्याच्या पुढे वर दिलेल्या अंका इतकं मोजत आपण पुढे जाऊया। जसं की खाली आहे 3 आणि वर आहे 2, तर 3 च्या पुढे 2 बोट किंवा 3 च्या पुढे 2 रेषा काढून आपण मोजूया। जसं की 3 नंतर 4 5, आंसर आला आपलं 5। नंतर 2 च्या पुढे 4 रेषा आपण काढूया आणि त्या 4 रेषा आपण मोजूया। जसं की 2 च्या नंतर 3 4 5 6, आपला आंसर येईल इथं 6। आणि 1 च्या पुढे आपल्याला 3 काउंट करत जायचं, जसं की 1 च्या नंतर 2 3 4, आपला आंसर आलं 4। नाउ लेट्स सॉल्व आवर सेकंड सम। 5 प्लस 4, 5 प्लस 4 पहा, पुन्हा एकदा सांगते की आपल्याला बेरीज करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत। पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, तर जे की आपण पहिलीला शिकलो 1 2 3 4 5, हे जो वर दिलेला डिजिट आहे आणि खाली दिलेला डिजिट, तेवढे आपण रेषा ओढून घेतो। वर दिला 5 म्हणून 5 रेषा ओढल्या, खाली आहे 4 म्हणून 1 2 3 4, आणि हे सगळं मिळून किती होतं ते आपल्याला मोजायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि मग आपलं आन्सर आलं 9। नंतर 4 प्लस 2, मग आपण इथे 1 2 3 4 रेषा ओढल्या आणि नंतर ह्या 2 1 2, सगळ्या मिळून किती झाल्या 1 2 3 4 5 6। नंतर 3 प्लस 3, 1 2 3 1 2 3, तर 1 2 3 4 5 6 हे आलं आपलं आन्सर। पण आता आपण पुढे जात आहोत, म्हणजेच आपण पुढच्या वर्गात आलो आहोत। आता हे पहिलीसारख्या बेरजा आपल्याला जर करायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल, कारण आपल्या संख्या मोठ्या होत जात आहेत। त्यामुळे आपल्याला कमी वेळात आणि चटकन बरोबर उत्तर काढणाऱ्या पद्धतींचा स्वीकार करायचा आहे। जसं की मी आता तुम्हाला पहिलं उदाहरण सोडताना शिकवलं की काय करायचं तुम्हाला, या जे पहिल्या उदाहरणात आपण काय केलं की 5 रेषा ओढून घेतल्या आणि नंतर 4 रेषा ओढल्या, तर या पहिले 5 तर आहेतच, त्याला पुन्हा 1 2 3 4 5 करायचंच नाही ना। 5 च्या पुढे नंतर 6 7 8 9, म्हणजे पुढे मोजत जाणे। पुढे मोजत जाण्याची बेरीज जी आहे ती आपण गेल्या वर्षी सुद्धा शिकलेलो आहोत, फक्त तिचाच वापर आपल्याला इथून पुढच्या सर्व बेरीजांमध्ये करायचा आहे, तो म्हणजे पुढे मोजत जाण्याची बेरीज। प्रत्येक वेळेस रेषा ओढून सगळ्या रेषा मोजण्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला पुढे मोजत जाऊन बेरीज करायला शिकायची आहे। आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती येत सुद्धा असेल, तर अशाच प्रकारे आपण आपलं पुढचं उदाहरण सोडूया। थर्ड 170 प्लस 626, 0 प्लस 6 इट इज 6, देन 7 प्लस 2, 7 च्या पुढे 2 मोजायचे आहेत आपल्याला, 8 9, आपलं आन्सर आलं 9। 6 प्लस 1 इज इक्वल टू
7. तुम्ही वरच्या अंकाच्या पुढे जरी मोजलात किंवा खालच्या अंकाच्या पुढे जरी वरचा अंक येईपर्यंत वरचा अंकाच्या इतक्या बोट मोजलात तरी बेरजेमध्ये काहीही फरक पडत नाही. आणि त्यानंतर आपण आपलं फोर्थ एक्झाम्पल सोडूया. 4 + 5 द आन्सर इज 9. 9 + 0 इट इज 9 अँड 2 + 1 इट इज 3. अँड वी ऑल्सो हॅव द लास्ट क्वेश्चन 5th. 609 + 200. तर ही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. लेट्स रीड द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. स्टडी द सम्स गिवन बिलो. या ठिकाणी तुम्हाला दोन ॲडिशनची म्हणजेच बेरजेची उदाहरणं दिलेली आहेत, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा, आपल्या पहिल्या उदाहरणामध्ये आपली पहिली संख्या आहे 4301 + 3290 आणि याला युनिट, टेन्स, हंड्रेड अँड थाउजंडच्या रकाने मांडून एकाखाली एक व्यवस्थित मांडून त्याचं उत्तर आता आपल्याला काढायचं आहे. 1 + 0 = 1. कोणत्याही संख्येमध्ये जर 0 ची ॲडिशन केली तर आपला आन्सर तीच संख्या येते, म्हणजे 1 मध्ये 0 ची ॲडिशन केली आपलं उत्तर 1च आलं. इथे पुन्हा पहा 0 + 9 म्हणजे 0 मध्ये कुठलीही संख्या मिसळली तर येणारं उत्तर ती संख्याच असते, म्हणजे 0चा कुठलाही फरक ॲडिशनमध्ये पडत नाही, उत्तर जी दिलेली संख्या आहे तेच येतं. 3 + 2 3 मध्ये 2 मिसळलं, उत्तर आलं आपलं 5 म्हणजेच 5. 4 + 3 द आन्सर इज 7 आणि मग आपलं उत्तर आलं 7591. नाउ लेट्स स्टडी आवर नेक्स्ट एक्झाम्पल. 73215 युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 अशा रकाने मांडून घेऊन हे उदाहरण इथं आपल्याला सोडून दाखवलेलं आहे. 5 + 2 5 मध्ये 2 मिसळले, आन्सर आलं 7 म्हणजे 7. 5 + 1 = 6 3 + 2 आन्सर इज 5. 3 + हिअर इट इज नथिंग मीन्स 0, आन्सर इज 3. 7 + नथिंग मीन्स 0 = 7 अँड आवर आन्सर इज 73567. Now, study the horizontal arrangement of the sum given below. आपल्याला या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडव्या मांडणीनं केलेली बेरीज दाखवलेली आहे. चला आपण ती समजावून घेऊया. +1273 तर उत्तर चटकन येण्यासाठी, कमी वेळामध्ये उत्तर येण्यासाठी, पटकन बेरीज होण्यासाठी या आडव्या मांडणीचा उपयोग आपल्याला करावा लागतो किंवा तो केल्यानंतर पटकन आपलं उत्तर येतं. तर ते कसं काढायचं हे आपण पाहूया. या संख्येच्या 7513 चे युनिट, टेन्स, हंड्रेड आणि हे थाउजंड, त्याचबरोबर 1273 मध्ये हा आहे युनिट, नंतर टेन्स, हंड्रेड आणि हा थाउजंड. आता आपण ज्या उभ्या मांडणीमध्ये बेरीज कशी केली होती, युनिट युनिटची बेरीज, टेन्स टेन्सची बेरीज, हंड्रेड हंड्रेडची बेरीज, थाउजंड जर काही नसेल तर थाउजंड जशास तसं खाली, 10,000 मध्ये पण कशाचीच बेरीज नसेल तर 10,000 जशास तसं खाली, हे लक्षात घ्या. म्हणजे युनिट युनिट, टेन्स टेन्स, हंड्रेड हंड्रेड अँड थाउजंड थाउजंड अशा संख्यांचीच डिजिट्सचीच बेरीज होत असते. तर आता आपण तेच आडव्या मांडणीत करूया. इथे युनिटला 3 आहे आणि इथे पण युनिटला 3 आहे. ह्या 3 + 3 ची बेरीज करूया. 3 + 3 आवर आन्सर इज 6. आता टेन्स टेन्सची बेरीज करूया. इथे टेन्सला आहे 1 आणि इथे टेन्सला आहे 7. 1 + 7 आवर आन्सर इज 8.
नंतर 100, इथे 100 मध्ये आहे 5 आणि ते 100 मध्ये आहे 2, 5 प्लस 2 इट इज 7 एंड 1000 एंड हे 1000, 1000 मध्ये इथे आहे 7 आणि या 1000 मध्ये आहे 1, या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे, 7 प्लस 1 ते आलं आंसर आपलं 8, आवर आंसर इज 8786. कसं उत्तर काढलं आपण? युनिट युनिटची बेरीज केली, टेन्स टेन्सची पण केली बेरीज, 100 हंड्रेडची बेरीज केली म्हणजेच ॲडिशन केली, आणि 1000 1000 प्लेसच्या डिजिटची आपण बेरीज केली, आणि आपलं आडव्या मांडणीतलं म्हणजेच हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमधलं उत्तर आलं. आता आपल्याला या रिव्हिजनवरच एक एक्सरसाइज दिलेली आहे. अरेंज व्हर्टिकली अँड ॲड. व्हर्टिकली म्हणजे उभ्या मांडणीने, तर दिलेली जी उदाहरणे आहेत ते उभ्या मांडणीने मांडून तुम्हाला ॲडिशन म्हणजेच बेरीज करायची आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण करून दाखवते. आपलं पहिलं उदाहरण आहे 2301 प्लस 4056, ते आपण या उभ्या मांडणीमध्ये लिहून घेऊया. पहा या ठिकाणी मी युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंडचे रकाने केलेले आहेत, म्हणजे त्या त्या संख्या एकाखाली एक व्यवस्थितपणे येतील आणि उत्तर काढताना गोंधळ होणार नाही. आपल्या संख्या लिहून घेऊया. पहा आपली जी पहिली संख्या आहे 2301 ही आहे 4 डिजिट नंबर. मी रकाने आखलेले आहेत 1 2 3 4 5 डिजिटचे, म्हणजेच ही 4 डिजिट नंबर लिहिण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करावी लागेल. 2301 प्लस 4056 हा पण 4 डिजिट नंबर आहे, त्यामुळे 4056. तर हा 10,000 रकाना एक्स्ट्रा का लिहिलेला आहे? तर समजा 1000 रकान्यामध्ये जर 2 डिजिट नंबर तयार झाला तर त्याचा 1 डिजिट आपण 10,000 रकान्यामध्ये पुढे कॅरी करत असतो, त्यामुळे एक रकाना एक्स्ट्रा मी या ठिकाणी आखून घेतलेला आहे. गरज लागली तर त्याचा वापर करू, गरज नाही लागली तर तो रकाना रिकामा राहील. 1 प्लस 6 इट इज 7, 0 प्लस 5 इज इक्वल टू 5, 3 प्लस 0 इज इक्वल टू 3 अँड 2 प्लस 4 इट इज 6. आवर आन्सर इज 6357. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 8 एक्झाम्पल्स किंवा 8 सम्स दिलेले आहेत आणि त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. नाउ लेट्स रीड आवर नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. ऍड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता हे दिलेले जे प्रश्न आहेत ते आपल्याला आडव्या मांडणीने सोडवायचे आहेत, जे की आताच आपण पाहिलं. चला आपण पहिलं उदाहरण समजून घेऊया. 7006 प्लस 2193. तर आपण आडव्या मांडणीनं हे उदाहरण सोडवूया. 7006 प्लस 2193 इज इक्वल टू, आता 7006 मध्ये हा युनिट आणि 2093 मध्ये हा युनिट, 6 प्लस 3 आपला आन्सर आलं युनिटमध्ये 9, नंतर टेन्सचा 0 आणि इथला टेन्सचा 9, या दोघांची ॲडिशन केली आपलं आन्सर आलं 0, ते इथे टेन्समध्ये येईल. नंतर 100 आणि या ठिकाणचा 100 या दोघांची ॲडिशन केली आपलं आन्सर आलं 1, ते हे 100 प्लेसला येईल. आणि इथला 1007 आणि इथला 1002 या दोघांची जर ॲडिशन केली तर आपलं आन्सर येईल 9, ते पण या ठिकाणी 1000 प्लेसमध्ये आलं, म्हणजे आपलं आन्सर आलं 9109. तर अशा प्रकारे आडव्या मांडणीचा भरपूर सराव झाला की मग ज्याप्रमाणे मी इथं तुम्हाला युनिट युनिट टेन्स टेन्स हंड्रेड हंड्रेड अँड थाउजंड थाउजंड अशा ज्या रेषा ओढलेल्या आहेत तशा रेषा न ओढता सुद्धा तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. जसं की चला आपण दुसरं उदाहरण समजून घेऊन पाहूया. फोर हंड्रेड अँड इलेवन प्लस
588 इज इक्वल टू, इतला युनिट चा 8 आणि इतला युनिट चा 1, 8 प्लस 1 इज इक्वल टू 9, टेन्स चा 8 आणि टेन्स चा 1, इथे टेन्स मध्ये आलं 9. आणि पुन्हा 100 चा 5 आणि या ठिकाणी 100 च्या घरातला 4, 5 प्लस 4 इट इज 9, आवर आंसर इज 999. तर अशा प्रकारे रेषा न ओढता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरणं सराव झाले की सोडवता येतील. या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवा म्हणजे तुमचा भरपूर सराव होईल. नाउ लेट्स टर्न टू आवर थर्ड क्वेश्चन. मॅच द इक्वल नंबर्स इन 3 कॉलम्स. तर तुम्हाला या ठिकाणी 1, 2, 3 असे 3 वेगवेगळे कॉलम दिलेले आहेत आणि त्या 3 कॉलमच्या मॅच म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. पहा आपला पहिला जो नंबर आहे तो आपण वाचूया, 14,000 + 300. तर या ठिकाणी मी हे प्रश्न लिहून घेतलेले आहेत. तर आपण 14,000 + 300 हे या ठिकाणी सेकंड कॉलम मध्ये कुठे आहे पाहूया. हे 14,000 आहे का? नाही. हे आहे का? येस, इट इज 14,000. प्लस ला प्लस इथे आहे आणि 300 इथे आहे, म्हणजे ही आली आपली जोडी 14,000 + 300. आपला दुसऱ्या कॉलम मध्ये तर आपल्याला हे मिळालं, पण त्याचं उत्तर कुठे आहे? तर ते आपल्याला काढावं लागेल आणि मग पुढच्या कॉलम मध्ये ते कुठे आहे ते आपल्याला समजेल. चला आपण उत्तर काढू. युनिटचा 0 आणि युनिटचा 0, आन्सर आलं 0. ऍडिशनचं उदाहरण आहे. पुन्हा टेन्सचा 0 आणि इथल्या टेन्सचा 0, 0 मध्ये 0 ऍड केला, आन्सर आलं 0. नंतर 100 चा 0 + 100 चा 3, तर 3 मध्ये 0 ऍड केला, आन्सर आलं आपलं 3. आणि 1,000 10,000 1,000 10,000 मध्ये या 300 पुढे कुठलाही घर नाही, म्हणून 1,000 चा 4 आणि 10,000 चा 1 जशास तसा खाली आला, आपला आन्सर आलं 14,300. हे कुठे आहे पहा, इथे आहे की नाही, 14,300. तर ही अशा प्रकारे एक जोडी तिन्ही कॉलम मधले लागली. पहिल्या कॉलम मधलं जे 14,000 + 300 आहे ते दुसऱ्या कॉलम मध्ये कुठे आहे ते आपण पाहिलं आणि त्याचं आपण ऍडिशन करून उत्तर काढलं, ते उत्तर तिसऱ्या कॉलम मध्ये कुठे आहे ते शोधलं. आता आपण 2,000 + 90 हे सेकंड कॉलम मध्ये, 2,000 + 90 हे इथल्या सेकंड कॉलम मध्ये कुठे आहे पाहूया. हे 2,000 आहे का? नाही. हे आहे का? 2,000 नाही. इथे आहे पहा, 2,000 + 90 हे आपलं मिळालं सेकंड कॉलम मधलं, 2,000 + 90. आणि आता थर्ड कॉलम मधलं आपलं जोडणारं उत्तर काढण्यासाठी आपल्याला करावी लागेल ऍडिशन. युनिटचा 0 आणि हा युनिटचा 0 ऍडिशन केली, आन्सर आलं 0. नंतर टेन्सचा 0 आणि टेन्सचा 9 ऍडिशन करून उत्तर आलं 9. आणि 100 चा 0, इथे 100 नाहीच आहे त्यामुळे जशास तसा 0 आला खाली. टू 1,000 च्या 2 च्या पण खाली कुठलाही नंबर येणार नाही, कारण या ठिकाणी 2 डिजिटस नंबर आहे, त्यामुळे 1,000 चा 2 जशास तसा आपला आन्सर आलं 2,090. आणि ते ह्या कॉलम मध्ये कुठे आहे पहा, इथे आपल्याला ते मिळेल 2,090. तर पहा अशा प्रकारे नंतर अजून हे दोन प्रश्न, म्हणजेच 509 + 100 आणि 99,000 + 702 हे दोन प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर हे दोन प्रश्न तुम्ही सोडवा, कारण सगळी एक्झरसाइज मी सोडून दाखवली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला देखील कंटाळा येईल. तुम्हाला असे वाटेल की ज्या गोष्टी आम्हाला समजल्यात आणि ज्या गोष्टी आम्हाला तर येतात येऊ शकतात, त्या गोष्टी मॅडमने जर शिकवल्या सर्वच जर सोडून दाखवलं तर आम्ही मनाने काय करणार. त्यामुळे ही संपूर्ण जी एक्झरसाइज आहे ती तुम्ही मनाने तुमच्या वहीमध्ये सोडवा. काही अडचणी आल्या तर मला कळवा, त्यांच्यावर आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ तयार करू किंवा तुमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत रहा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, कारण इथून पुढे आपले दररोज भरपूर व्हिडिओ येणार आहेत, तर ते सर्व व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील आणि तुमच्या अभ्यासामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही। आणि त्याचबरोबर जितक्या मित्रांचे तुमच्याकडे नंबर्स असतील त्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा, त्यांचा देखील अभ्यास व्हायला पाहिजे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।